मी तुला मायाबद्दल माहिती काढायला सांगितली होती, काढलीस? नाही का? वेळ नव्हता? वेळ होता, पण मला त्याची गरज नाही वाटली. पण मला त्याची गरज वाटते आणि माझ्या वाटण्याला तुझ्या लेखी काहीच किंमत नाही का? अरे किंमत आहे, म्हणूनच मला काळजी वाटते. माझी? हो तुझी. तू खूप जास्त पॉझिटिव्ह होतोयस आशू. हे बघा आशुतोष, ह्या वयात ना मुलं मैत्रीच्या शोधात असतात, फक्त मैत्रीच्या, बाकी काही नको असतं त्यांना. आणि त्या मैत्रीला वयाचं, आवडीनिवडींचं कशाचंही बंधन नसतं. ते त्यांना कोणातही साकडू शकते. कदाचित असं होत असेल की मनूला माया चांगलं समजून घेत असेल आपल्यापेक्षा जास्त. प्रश्न तो नाही आशुतोष, तोच आहे. म्हणून जर इतक्या कमी दिवसात दुसऱ्या कोणाशी तरी अटॅच होते, म्हणजे आपण कुठेतरी कमी पडतोय. मुळात मला एक कळत नाही आशुतोष, तुम्ही आपली आणि मायाची बरोबरी का करताय? कदाचित असं असेल की मनूची बॅकग्राऊंड मायाला माहिती आहे, म्हणून ती तिला खास वागणूक देत असेल, जास्त प्रेम देत असेल, तिला सांभाळून घेत असेल. मनू अनाथ आहे म्हणून कदाचित तिच्या मनात मनूबद्दल सहानुभूती असेल, आणि कदाचित त्या काळजीपोटी ती. अरुंधती, आत्ता तू हे जे सगळं मला सांगितलंस ते तुला 100% पटतंय ना? माया टीचरनी मला दिली होती ना, कुठे गेली माझी पेंटिंग? मला ती पेंटिंग आताच्या आता शोधून हवी आहे. जर मी हरवलं तर ती मला कधी स्पेशल ड्रॉइंग करून देणार नाही, स्टोरी लिहून देणार नाही, आणि मी तिचे कधी फेवरेट राहणार नाही. तुझ्या गप्प बसण्यातच माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. माणसाने चांगला विचार करावा, याचा अर्थ त्यांनी सत्य नाकारावा असा होत नाही. मला या सगळ्यामध्ये एक वेगळी शंका येते. कसली? कदाचित तिला खात्री वाटत नसेल की तुम्ही मनूची काळजी नीट घेत आहे. अरे तिचा काय संबंध? ती कोण आहे हे ठरवणारी, आपल्यावर विश्वास ठेवायचा का नाही, ती मनूची लागते कोण, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मनू अनाथ नाहीये. हो नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. एक मिनिट, एक मिनिट, आता तुम्ही दोघांनी काहीच म्हणू नका. तू मला विचारलंस ना की मी मनूची पेंटिंग घेतली आहेत का, मी तुला सांगतो मी ती घेतली आहेत आणि ती लपवूनही ठेवली आहेत. का माहिती आहे? एक मिनिट, हे बघा हे पेंटिंग, त्याच्या मागे काय लिहिलंय ते वाच आणि मग तुम्हीच ठरवा माझा संशय बरोबर आहे का नाही ते. कसला संशय? वाच आधी वाच. एक छानशी बाग असते. कुठे सापडलं तुला हे? मला मला नाही बाळा, तुझ्या जादूगाराला सापडलं. थँक्यू थँक्यू, खूप थँक्यू.